किती झाले? 1,20,000. आणि लावतय काय लोकांना चुना. आणि आपण लग्न ठरवताना आईबाप मुलगा काय करतो विचारतो, डॉक्टर आहे का, इंजिनियर आहे का, डॉक्टरचं उत्पन्न किती माहितीये का? 1 पेशंट तपासलं 30 रुपये. दिवसात तपासतंय किती? 10 पेशंट. 30 × 10 किती झाल्याचे? 300 रुपये. याला लोक पुरगी देतात पण त्या पानटपरीवाल्याला देत नाहीत. आणि मग मर्चडीज घेऊन कोण फिरतय? मुंबईमध्ये एक मुच्छडवाला म्हणून पानवाला आहे, जुहू चौपाटीच्या तिथे जिथे सगळे श्रीमंत लोक राहतात तिथे त्याच पानपट्टी आहे. तुम्हाला माहितीये त्याचे पान किती रुपयाचं? 1,1, 1,5,000, 2,500, 5,000, 50,000 पण पान त्याकडे मिळतं. आणि त्याच्या दुकानासमोर गाडी कुठली उभी असते माहितीये का? आज मर्चडीज, उद्या पजेरो, उद्या ते हमर, ऑडी, बिडी अशा गाड्या असतात. बोलेरो, स्कॉर्पिओ चुकून नाही. एक पानपट्टीवाला एवढे पैसे छापतो. आमचा मित्र आहे की विजय अगरवाल म्हणून मुंबईमध्ये, धंदा कशाचा माहितीये का? न्यूज पेपरची रद्दी. आणि दारात 7 गाड्या 4 व्हीलर उभ्या आहेत. आणि आम्ही काय म्हणतो, हे ते काय रद्दी विकते, त्याला काय केली, 8 रुपयाने घेते. अरे अरे जरा धंद्यातली गणित बघा ना. श्रीमंत कोण होत लक्षात घ्या. आम्ही काय करतो, नोकरदार महिनाभर काम करतो, 10 तारखेला पगार घेतो. आणि मध्यमवर्गीय लोकांचं कसं असतं माहिती का? 1 तारीख ते 10 तारीख पगार आला ना, गोल्डन वीक, सोनेरी सप्ताह. 10 तारखेच्या पुढे गेला ना 20 तारखेपर्यंत सिल्वर वीक, चंदेरी सप्ताह. 25 तारखेच्या पुढे गेला 30 तारखेपर्यंत बंगार वीक, न्यूज पेपर वीक. आमच्या महिन्यात 3 ऋतू. पहिला 10 तारखेपर्यंत गोल्डन वीक, दुसरा सिल्वर वीक, नंतर रद्दी पेपर भंगार वीक. ही अवस्था काय? कारण 30 दिवस काम केल्यावर 1 दिवस पगार मिळतोय. धंद्यावाल्याचं कसं आहे, तो वस्तू घेतो सकाळी, संध्याकाळी विकतो, श्रीमंत होतो. दुसरा धंद्यावाला आहे, सकाळी वस्तू घेतो, दुपारपर्यंत विकतो. तिसरा धंद्यावाला आहे, सकाळी 6 ला वस्तू घेतो, सकाळी 8 ला विकतो. चहावाला याच्यापेक्षा जास्त श्रीमंत का होतो माहितीये का? आत्ता बनवतोय, आत्ता विकतोय, पैसे. गणित आहे इसमें. अरे 2 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असणार आज चहा, जर 10 रुपयाला विकला जातोय तर 1 ग्लास मागे 8 रुपये मिळतात. आणि दिवसात जर तो 1,000 ग्लास विकत असेल तर 8,000 रुपये दिवसाचं त्याचं नेट प्रॉफिट आहे. गुणिले 30, 2,40,000 रुपये महिन्याचे. गुणिले 12, जवळपास 36 लाख रुपये तो वर्षाला कमवतो. आणि आम्ही काय म्हणतोय, ते शामरावचं पोरग ते चहा विकते. आणि हो चहा प्यायला कुठे जातोय? हे युपी बिहारचे जेवढे चहावाले आहेत ना, त्यांना श्रीमंत करणारे सगळे आपले पाटीलच आहेत. त्या नाक्यावर त्या टपरीवर बसायचं, गावातले 4-5 टोळकं गोळा होते. काय पाटील, पाटील म्हणलं की बसा पोरांनो, मागवा चहा. हे लगेच 5-25 चहा मागवले. झालं लक्षात घ्या. श्रीमंत कोण उद्योजक होतो माहितीये का? समजा तुम्ही एक वस्तू घेतली, 1 वर्षाने विकली, एवढा धंद्याचं गणित चांगलं नाहीये. वस्तू घ्या 1 महिन्याने विका, धंद्याचं गणित चांगलं नाही. वस्तू घ्या 8 महिन्याने विका, धंद्याचं गणित चांगलं नाही. धंद्याचं गणित कुठलं चांगलं आहे माहितीये का? सकाळी घ्या, संध्याकाळपर्यंत विकून झालं पाहिजे. याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. काय म्हणतात त्याला? स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, देवाणघेवाणीचा वेग. देवाणघेवाण बरोबर. मग जो धंदा करतो ना तोच मर्चडीज, ऑडी, पजेरो घेतो. आणि जो नोकरी करतो ना, बीआरटी कधी चालू होती, बस किती वाजता येणार आहे, ट्रेन किती वाजता आहे. आणि मग त्याच्यामध्ये धक्के मारून मारून चढतंय. आणि देहू रोड ते पार पुणे स्टेशन लटकेश लटकेश. म्हणून उद्योगधंदा करणारे लोक एका रात्रीत तिकीट घेतात, एका रात्रीत निवडून येतात, एका रात्रीत मोठ्या पदावर जातात. आणि नोकऱ्या करणारे लोक बिचारे कुठतरी ग्रामसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महानगरपालिकेचे सन्माननीय सदस्य याच्या पुढे नाहीच. पण तो काय माझा विषय नाही. या तरुणांना फक्त उद्योजक बनवणे, उद्योजक घडवणे हाच माझ्या आयुष्याचा हेतू आहे. आणि म्हणून जेव्हा मोर्चे निघाले, लोक टीव्हीला इकडे तिकडे काय दिसत होते, ते मोर्चांचं विश्लेषण करता करता माझ्या लक्षात आलं
हे मराठा क्रांती मोर्चावाले असतील, हे ओबीसी क्रांतीवाले असतील, हे बहुजन क्रांतीवाले असतील, या सगळ्यांच्या प्रश्नाची जर तड लावायची असेल, या सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल, तर त्याला एकच काम आहे आणि ते म्हणजे या लोकांना उद्योजकता शिकवणे, यांना उद्योजक बनवणे, जेणेकरून एक उद्योजक घडवला तो 5-25 हातांना नोकऱ्या देईल. आणि म्हणून मी दर महिन्याला एक उद्योजक शिबिर पुण्यामध्ये, लोणावळामध्ये, नगरमध्ये, नाशिकमध्ये घेत आलोय, घेतोय. भाषण करणं सोपं आहे बरं का, हम ये करेंगे, हम वो करेंगे, हमें ये देखना है, हमें वो देखना है, अब तू क्या करता है वो हमको देखना है. लक्षात घ्या. आणि आपल्या लोकांना पण कसं आहे ना, विकासाच्या गोष्टी नकोत, प्रगतीच्या गोष्टी नकोत. आपले लोक आजही भावनिक, धार्मिक, जातीयवादी, प्रांतवादी अशा गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहेत. तसं करायला नाही पाहिजे, उद्योगधंद्याकडे नजर दिली पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, वस्तू घेतली त्या दिवसात विकली गेली पाहिजे. ज्यावेळी भारताची फाळणी झाली, भारत पाकिस्तान वेगळा झाला, काही पाकिस्तानमधल्या लोकांना अंगावल्या कपड्यांशी पाकिस्तान सोडावा लागला, नशीब त्यांचं ते जिवंत भारतात आले. कारण तिथल्या मुस्लिम लोकांनी, म्हणजे इथल्या ट्रेन जिवंत लोकांच्या जात होत्या आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या ट्रेन ह्या मृत शरीरांनी भरलेल्या येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये, वीरान अवस्थेमध्ये, भयान परिस्थितीमध्ये अंगावल्या कपड्यांशी आलेले लोक उल्हासनगर आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहायला आले. राहायला जागा नव्हती, झोपायला छप्पर नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी इथे आले, निर्वासित म्हणून राहिले. विकायला काहीच नव्हतं, धंदा करायला भांडवल कुठे? मग या लोकांनी विचार केला काय करायचं, 2-4 रुपयामध्ये वस्तू बनली पाहिजे. त्यांनी बॉबी नावाचं प्रॉडक्ट काढलं. किती लोकांनी बॉबी खाल्ली, हात वर करा. बॉबीच माहित नाही, बॉबी ती 5 बोटात 5 घालायची, 25 पैशात एक मिळते की नाही, आणि ते असे मस्त राजासारखे खायची. बोगॅम्बो खुश व्हा. ही बॉबी प्रोडक्ट कोणाचे? हे सिंधी लोकांचे. मोठी फॅक्टरी उभे करायला पैसे नाहीयेत, मोठा धंदा करायला मोठं जमीन नाहीये. घरी महिलांनी त्या बॉबी बनवायच्या, त्या तळायच्या, त्या तळलेल्या बॉबी पॅकेटमध्ये घालायच्या आणि सिग्नलवरती जाऊन हे लोक विकायचे. बघा, सकाळी महिला बॉबी तळायच्या, संध्याकाळपर्यंत हे बॉबी विकून परत यायचे. 5 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असणारी गोष्ट संध्याकाळपर्यंत 50 रुपये गल्ल्यात असायचे. दुसऱ्या दिवशी परत 5 रुपयाची बॉबी तयार करायची, 50 रुपयाला विकायची, असं दिवसाला भांडवल. त्या काळात 5 रुपये म्हणजे आजचे 500 रुपये आहेत आणि त्या काळातले 50 रुपये म्हणजे आजचे दिवसाचे 5000 रुपये आहेत जवळपास. आणि असं करत करत मग त्यांनी छोटीशी जमीन घे, मग कुठेतरी गाळा घे, मग पिंपरी कॅम्प मध्ये आज गेलात तर तिथे कोणी जाधव, भोसले, पवार, निंबाळकर, राक्षे, चौधरी याचं एकही दुकान नाही. त्या दुकानात कामाला आहेत पठ्ठे. ही दुकानं कोणाची? बघा ना, बहल, अगरवाल आणि कोण, किती नावं सांगू तुम्हाला मी, चंगेडिया, बांगडिया, हा कनोजिया, काय म्हणजे इथं बघा ना, अगदी इथलं महापौर झालाय माणूस, पुण्यात एक पंजाबी माणूस महापौर झाला. काही न विकता, जमिनी न विकता, आमची झाली नगरसेवक वगैरे, पण फक्त सन्मान्य सदस्य, पुढचं काही कळतच नाही. बॉब्या विकता विकता त्यांनी पुढे कपड्याचा धंदा सुरू केला. कपडे घ्यायचे, लक्षात घ्या, 100 रुपयाचं कापड घेतलं, 200 रुपयाला विकायची अपेक्षा नाही. सकाळी 100 आणायचं सुरतवरनं, संध्याकाळपर्यंत 110 रुपयाला गेलं तरी ओके, कारण एका दिवसात 10%, 100 चे 110, दिवसाला 10%, महिन्याचे किती झाले? 300%. आणि आमचे पाटील कशात खुश? 2% महिना व्याजाने पैसे लोकांना दिले, महिन्याला 2%, ह्याचे दिवसाला 10%. बघा, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. मग यांनी कपड्याच्या दुकानात घुसले, आता मोबाईलच्या दुकानात घुसले. मोबाईलमध्ये एक मोबाईल विकला 2000-3000-4 रुपये मिळतात आणि तिथं आपली पोरं म्हणतात 200 का रिचार्ज करेंगे क्या. बघा, दुकानं मोबाईलची ह्यांची, सर्व्हिसिंग सेंटर ह्यांची, काय उद्योजकता असेल. आज पिंपरी चिंचवड मधले सगळ्यात श्रीमंत कोण असतील तर एक 75 वर्षापूर्वी निर्वासित म्हणून अंगावल्या कपड्यावरती आलेले सिंधी लोक आज या पिंपरी चिंचवड शहराचे मालक आहेत. कशाच्या जीवावर? जात, धर्म, पंथ, भाषा, शिक्षण, वय, ग्रामीण, शहरी असा फरकाव नाही, तर फक्त उद्योजकतेचा धडा त्यांना घरात गिरवायला मिळतो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी लहानपणी त्या लेमन गोळ्या खाल्ल्या असतील ना, दूध गोळ्या खाल्ल्या असतील ना, हे त्यांचंच प्रोडक्ट आहे. खायला आपणच आहोत सगळे, विकायला ते आहेत. आपण सगळे
भावकी खाऊकी विकायचं काय काय ना। श्रीमंत तेच होतात जे वर्षाला वस्तू विकतात ते नाही, महिन्याला वस्तू विकतात ते नाही, आठवड्यात वस्तू विकतात ते नाही, दिवसाला विकतात ते नाही, काय तासात विकायचे। बघा ना न्यूज पेपर वाले का श्रीमंत होतात, हे 6 वाजता सकाळी पेपर घ्यायचा 8 वाजेपर्यंत फिनिश विषय। चहावाला श्रीमंत का होतो, इकडे चहा उकळला मारामारी चहा म्हणतात त्याला, आपले लोक चहावरच मारामारी करतात, हे मारामारी चहा विकतात, चहा विकतात, इकडे चहा बनवायचा, इकडे कटिंग द्यायची, ह्याचं पिऊन झालं की ते ग्लास विसळायचे, लगेच दुसरं कस्टमर तयार असते, असं त्याचा दिवसभर मीटर चालू असतो। आणि हा माणूस प्रचंड पैसे कमवतो, नंतर कळतं ह्याचा हिंजेवडीमध्ये 1200 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे आणि त्याची किंमत 2.5 कोटी आहे। आणि आपण काय म्हणतो, माझा रुपीनगर मध्ये 1 BHK फ्लॅट आहे, किंमत किती? 20 लाख। आणि कसे देणार आहे? 20 वर्षांनी, हप्त्या हप्त्यानी, इन्स्टॉलमेंट। अरे मराठी माणसा, असं हप्त्या हप्त्यावर जगायचं सोडून दे, वाघासारखा तू जन्माला आलायस, वाघासारखं शिक्षण घे आणि वाघासारखा तू विकास कर। त्याचा मार्ग एकच आहे, तू राजा होऊ शकतोस, राज्य उभं करू शकतोस, स्वतःचं साम्राज्य उभं करू शकतोस, फक्त नोकरी के चंगुल से छूट और उद्योग धंदे के रस्ते पे निकल चल, मंजिल तेरी अपने आप तयार होगी। आणि हे बघायचं नाही बरं का की सगळे सिग्नल ग्रीन झाल्यावर मी बाहेर पडेल, नाही नाही, सिग्नल रेड असतानाच बाहेर पडायचं। आपण रस्त्याने जातो की नाही, आपल्याला वाटतो सगळे सिग्नल ग्रीन भेटले पाहिजे, तशी सिच्युएशन कधी नसते, धंद्यात वर खाली सगळं होत असतं। शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून आम्ही शिकलं पाहिजे, काय महाराजांनी कल्पना फक्त केली स्वराज्याची, मग कमी भांडवलामध्ये हे सगळे लोक गोळा केले, लोकांना सेवा दिली, काय सेवा दिली, पुण्यामध्ये शेती पिकत नव्हती, कारण काय तुम्ही शेतावर जाताल तर परत येण्याची गॅरंटीच नाही, कुठेतरी तरस, कुठेतरी लांडगा, कुठेतरी कोल्हा, तुमचा फडशाच पाडणार, त्यामुळे लोक इथे शेती पण करत नव्हते, जे काही निवडक लोक होते ते आपले एक गट्टा करून राहायचे। पुणे म्हणजे तसं भयान स्थिती होती पुण्याची, कारण जंगल सगळं इकडे सगळं होतं। मग महाराजांनी काय केलं, पहिले ते जंगल साफ करायला मोहीम केली। आता हे जंगल साफ करायला लोक कशाला तयार होतील? महाराजांनी बक्षीस योजना लावली, कर्मचाऱ्याकडून कसं काम करून घ्यायचं त्याला बक्षीस लावा, महाराजांनी बक्षीस योजना लावली, जो कोणी कोल्हा, लांडगा, तरस, वाघ, सिंह, अस्वल याला मारील आणि त्याचं शेपूट घेऊन येईल त्याला बक्षीस, एक सोन्याचं कडं। सोन्याचं कडं म्हटल्यावरती ज्या लोकांनी आतापर्यंत मांजर पण मारलं नव्हतं ते लोक हातात काठ्या घेऊन तयार झाली की चला आयुष्यात काहीच नाही जमलं तर एखादा तरस तरी मारू, एखादा वाघ तरी मारू, नाही जमलं तर एखादा लांडगा तरी मारू, एखादा कोल्हा तरी मारू, असे लोक गोळा व्हायला लागले। आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की जो आज कोल्हा मारू शकतो तो उद्या वाघ मारू शकतो आणि हाच माझा सेनापती होऊ शकतो। पटापटापटा ती सगळी पोरं भरती केली आणि त्याच्यातूनच पुढे नेताजी, येसाजी, तानाजी, बाजी पैदा झाले। म्हणून लहानपणी त्या मुलांची उद्योजकता ओळखा। असाच एक पोरगा, त्याला बक्षीस देत होते, म्हणजे तो रात्रीचा आलता तर सैनिकांनी सांगितलं आता रात्रीच्या वेळी भेटत नाहीत शिवाजी महाराज, कारण सिक्युरिटीचा प्रश्न होतो, कारण महाराजांवरती लहानपणी एकदा हल्ला झाला होता त्यामुळे महाराजांना पूर्ण प्रोटेक्शन असायचं। ते म्हणले मग जिजामातेने तरी भेटू दे, ते भेटले, म्हणले काय तुझं काय काम काय, म्हणे अहो मी साताऱ्याहून आलोय, एवढं सकाळपर्यंत थांबायला मला वेळ नाही, कारण मी आता इथलं बक्षीस घेऊन गेलो की नाही हे फक्त आईला दाखवणार आहे रे, आणि उद्या परत पुण्याला येणार आहे, परत एक दुसरा लांडगा मारू। म्हणजे ह्याला चटकच लागली की आता सोन्याचं बक्षीस घ्यायचं, आणि एवढा रात्री म्हणजे थांबायला तयार नाही, मी आणखी हिंसक प्राणी मारेल अशी आणि विडा उचललाय। रात्रीची भेट झाली, जिजाऊ म्हणजे तू रात्रभर थांब, तुझं सगळं बघते, उद्या शिवमहाराजांची भेट होईल। आणि महाराजांना आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं, महाराज म्हणले फक्त सोन्याच्या कडे देऊन थांबणार नाही, तुला एक तलवार पण देतो, कारण जर तू नुसत्या काठीने लांडगा मारू शकतो, जर तुझ्या हातात तलवार दिली तर दिवसाला 5-50 लांडगे मारू शकतो। बघा प्रोत्साहन कसं द्यायचं, तर तुझ्याकडे हत्यार नसताना तू एक लांडगा मारला ना, तुला हत्यार दिला तू 50 मारशील, तुझ्या गुणवत्तेला वाव। महाराजांनी ती तलवार हातात दिली, ती हातात दिल्याबरोबर तो म्हणला महाराज ही योग्य पोलादाची नाही, याच्यामध्ये मिक्सिंग आहे। महाराज म्हणजे तुला पोलादातलं कळतं? हा म्हणले मला का नाही कळणार, मी लोहाराचाच पोरगा आहे। महाराज म्हणले चल लांडगे मारायची गरज नाही, आजपासून लोहार शाळा तुझ्या ताब्यात, तो स्वराज्याचा फॅक्टरी प्रमुख रामजी लोहार, ह्याला म्हणतात उद्योजकता। इथं आपण पोरांनी काय उद्योग करायला गेला, नवीन प्रयोग करायला गेला, आईबा म्हणतात हे तुझं काम नाही, ग बस तुझ्या बापाला जमलं नाही, तुला कशातून जमल, झालं म्हणजे पोराची तर आबरू गेलीच गेली, बाईनं बापाचीही काढून टाकली।